नाही नाही आमच्या तुम्हाला असं म्हणतात की तुमचं हिंदुत्व फसवा आहे. हे पा, हिंदुत्वाच्या गोष्टी या लोकांनी सांगायची गरज नाही. जे गोमांसाचं समर्थन करणारे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत, गोव्याचे काय मुख्यमंत्री बोललेले मला माहिती, ते आता कोण क्रीडा मंत्री होते रिजिजू काय बोलले हे चांगलं माहिती. हे हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही, हे फालतू गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही. मी आता सांगितलं ना, समजा मांसाहार खात होते, मांसाहार खाते असं म्हणलं तर मांसाहार मग तुम्ही सगळ्यांनी सोडलेलं आहे का? मांसाहार खाऊन तुम्ही आंदोलन करताच ना. तुम्ही तर गणपतीच्या दिवशी मांसाहार मी पाहिलेलं आहे कित्येक आंदोलन करण्याच्या घरामध्ये, चतुर्थीच्या दिवशी पाहिलेलं. तुम्ही काय गोष्टी करता, तुम्ही ना काय गोष्टी सांगा. मला बिलकुल नाही कसली अडचण आहे, त्याला काय अडचण घाबरायची काय, त्याला काय करायचं. चतुर्थीच्या दिवशी मटण खाणारे कोंबडे कापणारे आम्हाला काय शिकवणार. सत्तराच्या वक्तव्याच्या विरोधात आपण लोकसभा हे पहा, दिल्लीमध्ये जी चर्चा होणार योग्य दिशेने चालू आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर निश्चित शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी याच्या अनेक फेऱ्या चर्चेच्या झालेल्या आहे आणि फार दूरचा म्हणजे दूर म्हणजे काही दिवस आता उरलेले आहे. कोणते पक्ष कोणती जागा लढतील याचं आता नजीकच्या काळात 8-15 दिवसापर्यंत निश्चित आमच्या आमच्या स्तरावर तरी निश्चित होईल. पण आव्हाडांच्या आपल्या वक्तव्याला आपल्या महाविकास आघाडीची कोणती झाली नाही, शिवसेनेची कोणती होत नाही, काय कोणती वाटते का? त्यांचं वक्तव्य त्यांचं वक्तव्य, त्याच्याशी आम्हाला काय करायचं? आम्ही थोडं समर्थन करतो या वक्तव्याचं. इतर वक्तव्याचं जसं रस्त्यावर उतरायची मला वाटत नाही काही गरज आहे, परंतु या वक्तव्याचा आम्ही निषेधच करतो. प्रभू श्रीरामाच्या विषयी मला असं वाटतं सगळ्यांनी सांभाळून बोललं पाहिजे. प्रभू श्रीराम या देशाचे आदर्श आहेत, एक आदर्श पुरुष म्हणून आपल्या देशात त्यांचं आपण महापुरुष म्हणून त्यांना म्हणतो एक, आणि म्हणून मला असं वाटतं अशा आदर्शाविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावंच असं मला वाटतं व्यक्तिगतरित्या. तरी मला वाटतं ते काय मी माईक वर सांगायच्या तुमच्या कॅमेरा समोर सांगण्याची गरज नाही. हा पण मुद्दा आहे, मंत्र्या मंत्र्यात पण फरक असतो. मंत्री अनेक लोक असतात ना, ठीक आहे, विरोधी पक्षात मंत्री असतात, वेगळ्या विचाराचे लोक असतात, परंतु ही भाषा ही वृत्ती ही सत्तारांमध्येच असू शकते आणि म्हणून या वृत्तीला मागच्या काळात काय काय बोललेले सत्तार हे चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्राला माहिती आहे. आता जर सरकार याची दखल घेईल असं मला मुळीच वाटत नाही, कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, पण ते जनता निश्चित याची दखल घेईल. तरी पण तुम्ही सरकारला काही आव्हान करणार? सरकार तर अशा वृत्तीला प्रोत्साहन देतं ना. काय केलं सत्ताने या सरकारने मागच्या काळात? कित्येक आमदारांनी रिव्हॉल्व्हर काढले, कित्येक आमदारांनी अधिकाऱ्यांना मारलं, कित्येक अधिकाऱ्यांनी कित्येक आमदारांनी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे घडले. सरकारने कोणती पावलं उचल, त्यामुळे या सरकारकडून मला असं वाटत नाही की अपेक्षा जनतेने ना आम्ही ठेवावी. हे पहिल्यांदाच नाही तर अनेकदा सातत्यानं मी याच्या आधी घडलं, परंतु अशी भाषा एवढ्या लोकांमध्ये आणि माईकवर एखादी गोष्ट अनावधानाने घडली घडू शकते असं मी मानेल, परंतु ही अनावधानाने भर पब्लिकमध्ये माईकवर अशा पद्धतीनं बोलणं वाटतं हे पहिल्यांदाच होत आहे. मला वाटत असे वक्तव्य प्रभू श्रीराम निश्चित आपले आदर्श आहेत, परंतु असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. प्रभू श्रीराम हे आदर्श आहे, त्यामुळं जितेंद्र आव्हाडांची भूमिका व्यक्त केली बहुजनांची आहे वगैरे ठीक आहे, परंतु मटण खात होते आणि हे खात होते हे म्हणणं चुकीचं आहे, याचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु रात्रंदिवस मटणाच्या पार्ट्या जोडणारे लोक आंदोलनात उतरलेले आहेत, त्याचं पण जरा आपण बघितलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा मी टीव्हीवर बघत होतो भारतीय जनता पक्षाचे लोक आंदोलन करतात. लोकसभा 1989 पासून शिवसेना संभाजीनगर लोकसभा लढते आणि जिंकते. मागच्या इलेक्शनला 1-2 हजारांनी एकदा पराभव झाला आणि एकदा मला वाटतं 96 ला इथं
जो 13-14 महिन्याचं सरकार होतं ते असे पराभव झाला होता. परंतु 89 पासूनच्या आतापर्यंत सगळ्या निवडणुका शिवसेना जिंकत आलेली आहे. या ठिकाणी शिवसेना तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शिवसेनेकडे माणसं आहेत. मला वाटत नाही शिवसेनेची ही जागा कोणी घेऊ शकेल. परंतु चर्चा होत असते, वेगवेगळ्या गोष्टी होत असतात आणि पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात. बाळासाहेब ठाकरेंचं नाव, शिवसेना प्रमुखांचं नाव अयोध्येच्या जनतेच्या मनामनात रुजलेलं आहे, आहेच. कारण आम्ही अनेक वेळेस अयोध्येत गेलो शिवसेना प्रमुखाविषयी. अयोध्यामध्ये नव्हे तर पूर्ण उत्तर प्रदेश नव्हे तर हिंदुस्थानात आदर, परंतु अयोध्येमध्ये विशेष आदर अयोध्येतील जनतेला आहे. गुरुवारपासून आमदार आपात्रीच्या संदर्भात राहुल नांदेकरची सुनावणी घेणार आहे. 31 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार त्या तारखेपर्यंत काम पूर्ण होईल असं ते मला तर वाटतं. आधी शिवसेनेच्या अपात्रतेचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल आणि नंतर एनसीपीची त्यांनी हेअरिंग सुरू केली आहे. त्याला 31 जुलैची मुदत, 31 जानेवारीची मुदत दिली, त्यांना ती करावंच लागेल. आता महायुती आघाडी या दरम्यान आघाडीमध्ये असे चालू आहे की छत्रपती संभाजीनगरची दावा करते कारण की पारंपरिक शिवसेनेकडे आहे. तसंच आता काल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक कार्यक्रम घेतला, त्यामध्ये अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांनी नागरिकांना विधान केली पण पोलिसांनाही लाठीचार्जचे आदेश दिले. म्हणतो याच्या आधी लाठीचार्ज या महाराष्ट्रात झाले ते कशा पद्धतीनं झाले असेल हे आपल्याला या माध्यमातून लक्षात आलेलं आहे. आताच्या या गद्दार लोकांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती आणि हवा गेलेली आहे. पोलीस आपले बटीक आहे अशा पद्धतीनं ते वागतात आणि ज्या पद्धतीनं भाषा वापरली ती भाषा आपल्या संस्कृतीला शोभणारी नाही, परंतु सत्तारांच्या संस्कृतीला ती शोभणारी आहे. आणि सत्तारांची संस्कृती आताच्या गद्दार लोकांच्या सरकारला, भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीनं मान्य आहे. म्हणून या अशा पद्धतीनं याचा वक्तव्याचा तर मी निषेध करतो. परंतु त्यांनी ज्या भाषा वापरली ती भाषा त्यांच्यावर येणारा काळ जनतेनं वापरण्याची नव्हे तर अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली असं मला वाटतं. दहा मारायला काय हरकत आहे अशा पद्धतीचं तिथे वक्तव्य त्यांनी केलं. नाही मला असं वाटतं 50,000 लोक जमा करायचे तर त्याचं नियोजन आपण करायला पाहिजे होतं. आणि लॉ अँड ऑर्डर सामान्य पोलिसांची जबाबदारी असते, ती काही मंत्र्यांनी आदेश द्यायची गरज नाही. मंत्र्यांनी आदेश काही पोलिसांना द्यायचे नसतात डायरेक्ट. आणि त्याच्यामुळे पोलिसही जर त्यांच्या पद्धतीनं तिथं सिल्लोडमध्ये बटिंग झालेले असतील तर मला असं वाटतं सगळ्या आताच्या व्यवस्थेने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. परंतु सत्तारांची ही वृत्ती ही अतिशय खालच्या स्तराची, नीच वृत्तीची, नीच प्रवृत्तीची आहे एवढं मी म्हणेल. मला असं वाटतं 50,000 लोक जमा करायचे तर त्याचं नियोजन आपण करायला पाहिजे होतं. आणि लॉ अँड ऑर्डर सामान्य पोलिसांची जबाबदारी असते, ती काही मंत्र्यांनी आदेश द्यायची गरज नाही. मंत्र्यांनी आदेश काही पोलिसांना द्यायचे नसतात डायरेक्ट. आणि त्याच्यामुळे पोलिसही जर त्यांच्या पद्धतीनं तिथं सिल्लोडमध्ये बटिंग झालेले असतील तर मला असं वाटतं सगळ्या आताच्या व्यवस्थेने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. परंतु सत्तारांची ही वृत्ती ही अतिशय खालच्या स्तराची, नीच वृत्तीची, नीच प्रवृत्तीची आहे एवढं मी म्हणेल. सत्तारण आहे ते मंत्री आहे. तुमच्यापेक्षा 2 जागा जास्त दिले आणि तुम्ही तर 25 जागांची मागणी करताय. काँग्रेस आताच्या घडल्या महाराष्ट्रात 1 खासदार निवडून आले, शिवसेनेचे 8 निवडून आलेले होते. आता तर 4 आहेत, बाकी काही लोकांनी गद्दारी केलेली आहे. परंतु बेसिक या जागा काही कोणत्या व्यक्तीमुळे निवडून आलेल्या नाही, संघटनेवर निवडून आल्या. तर नॅचरली आम्ही 22 जागा इथे लढत आलेलो आहोत. एखादं इकडं तिकडं होऊ शकतं. काँग्रेसची एकच निवडून आलेली, काँग्रेसलाही किती मतानं पडलं, काँग्रेस काय सगळं बघितलं जातं. मला असं वाटत नाही या महाराष्ट्रात शिवसेना सगळ्यात जास्त जागा लढेल याच्याविषयी मला नाही वाटत काही शंका.
बरोबर आहे ना. तुम्ही जर संजय राऊत साहेबांच्या 12 लाख 15 लाख रुपयाची चौकशी करता त्यांना ईडीची इन्क्वायरी लावता तर तुमच्या 40 गाड्या 50-50 लाखाच्या 20 कोटीच्या गाड्या येतात कुठून? घ्या तुम्ही 40 ने 80 घ्या, पण त्या कुठून येतात? त्याचा इन्कम सोर्स काय? कोणी दिल्या का डोनेशन दिल्या का? किंवा तुमच्या काही घरातल्या शेतीच्या उत्पादनातून तुम्ही दिल्या का? किंवा तुमच्या पार्टीला कोणी डोनेशन दिलंय का? हे क्लिअर असावं. बाकी 40 ने 80 गाड्या द्याव्या त्याच्याविषयी काही कोणी ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ ड्वेल बोलतोय, इकडे एक मंत्री वेगळं बोलतो एक मंत्री वेगळं बोलतो, त्याच्यामुळे निश्चित अधिकाऱ्यांच्या मनात काही ठिकाणी दबाव असू शकतो. परंतु हा नोंदीचा नियम पहिल्यापासून आहे. हा काही नियम नवीन ज्या सरकारने केला अशात नाही, फक्त काही नोंदींची त्यांनी यादी वाढ होत आहे. आणि यादी वाढ होणं म्हणजे काय, लगेच नवीन कोणाची लगेच जात बदलत असेल जे आहे ते आहेच आहे, नवीन थोडी काही करताय. पण कुणबी माझी कुठेतरी खासऱ्यावर असेल, कुठे माझ्या टीसीवर असेल, कुठे माझ्या घरपट्टीवर असेल, कुठे माझ्या पोलीस स्टेशनच्या खात्यात खात असेल, या सगळ्या नोंदी त्या गृहित धरा असं म्हणलेलं आहे. मी आहे म्हणूनच नोंद आहे ना, मी नसतो तर थोडी नोंद होत असते. त्यामुळं जर कोणी असे अधिकारी रोखत असेल तर मला वाटतं निश्चित त्याचा विरोध करावा लागेल. बिलकुल, मी सिल्लोडच्या कार्यकर्त्यांना तशी सूचना करेल, शिवसैनिकांना तिथले जिथे या वक्तव्य केलं तिथल्या पोलीस स्टेशनला निश्चित शिवसेनेच्या वतीनं तक्रार देण्याच्या सूचना मी करेल. मत या सगळ्या भाषेच त्यांना लखलाख शुभेच्छा आहे. अशीच भाषा त्यांनी मतदारसंघात लोकांना वापरत राहावी, त्या भाषेच्या त्यांना शुभेच्छा आहे. श्रीराम आणि श्रीकृष्णाचे 3 दर्जाचे अश्लील शब्द त्यांनी वापरले होते, त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल. मला नाही माहिती कोणते शब्द वापरले. मनसेने एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे, त्याचं म्हणजे की अयोध्येत प्रमुख चौकाला. थँक्यू.